नमस्कार, मी संदीप देसाई। दुपारी 4 बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बीड मधली एक महत्त्वाची बातमी आहे, कारण बीड जिल्हा कारागृह कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेला आहे। एकाच दिवसामध्ये तब्बल 59 कैदी पॉझिटिव्ह आढळलेले आहेत। कारागृह प्रशासन अलर्टवर आहे। कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होती आहे। बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आता वाढते आणि यामध्येच आता बीड जिल्ह्यातलं जे जिल्हा कारागृह आहे ते कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्याचं समोर येतोय। तब्बल 59 कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय, त्यामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे। कारागृह प्रशासन आता खडबडून जागा झाले, तर दुसरीकडे बीड जिल्ह्यात सुद्धा दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे। बीड मधली आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, बीड जिल्हा कारागृह कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेला आहे। एकाच दिवसामध्ये बीड जिल्हा कारागृहामध्ये तब्बल 59 कैद्यांचे अहवाल कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यामुळे कारागृह प्रशासन आता अलर्टवर आहे। या सगळ्यामध्ये बीड जिल्ह्याचा जर आपण आढावा घेतला तर तब्बल बीड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे। यानंतर पुढची बातमी जालन्यामधनं आहे। मनसेनं वाढीव बिलांवरून महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे। जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये ही तोडफोड करण्यात आली आहे। वारंवार निवेदनं देऊन सुद्धा कारवाई होत नसल्यानं मनसे आक्रमक झालेली आहे। आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मनसेनं जालन्यातल्या अंबडमधलं महावितरणचं कार्यालय फोडलेलं आहे। वाढीव बिलं लोकांना महावितरणनं लॉकडाऊनच्या काळामध्ये दिलेले आहेत, मात्र अनेक वेळा तक्रारी केल्या, निवेदनं दिली, या तक्रारींकडे निवेदनांकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं, त्यामुळे अंबड जालनामधली जी मनसेचे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाले आणि त्यांनी तोडफोड केलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय, संतापलेल्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या ही तोडफोड केलेली आहे। आणि याविषयीच बोलूयात, विजय कमळे पाटील आपल्या सोबत आहेत। विजय, काय सांगशील, काय काय म्हणणं होतं या सगळ्या मनसैनिकांचं? काही तांत्रिक कारणांमुळे विजयशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण ही दृश्य आपण बघू शकतोय। जरा सविस्तर बघूयात कशा पद्धतीनं या सगळ्या कार्यकर्त्यांनी, मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे।